नमस्कार मंडळी. तर आज आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहे इंडियन रेस्टॉरंटमध्ये, जिथे बफे मिळतं आणि कुठले ऑप्शन आहेत आपण बघूया. तर चाललो आपण ह्या हॉटेलमध्ये. हे रेस्टॉरंट पारसीपणी न्यू जर्सीमध्ये आहे, जे आमच्या घरापासून जवळच होतं. तर पोहोचलोय आपण हॉटेलमध्ये आणि ह्या रेस्टॉरंटमध्ये लंच बफे मिळतं आणि डिनरमध्ये वगैरे नॉर्मल आपण ऑर्डर करू शकतो. कुठलं खान मार्केट ते का? आणि हे जे समोर खान मार्केट दिसतं, तिथं चिकन मटन हे सगळं मिळतं. स्पाइस ग्रिल मध्ये इंडियन रेस्टॉरंट बघूया आतमध्ये आता कसे असेल. आणि हा 25 डिसेंबर म्हणजे ख्रिसमसचा दिवस होता, तर इथे भरपूर जे अमेरिकन रेस्टॉरंट असतात ते बंद असतात, बऱ्यापैकी इंडियनच चालू असतात, त्यामुळे गर्दी पण कमी दिसेल आता बघा. तर घेऊ मग आपण बफेचा आस्वाद. आता खूप जण बफे म्हणतं, कुणी कुणी बुफे म्हणतं, तर मी असं वाचलं आहे की बफे हे अमेरिकन बोलतात आणि बुफे हा ब्रिटिश इंग्लिश हे यूज करतात. गर्दी बिलकुल दिसत नाही आहे, आता तुम्ही पाहतच असाल, फक्त आम्हीच दिसतो आहे सध्या इथे. आता बघूया पुढे मग कोण येते का. कुठे बसायचं? आणि अंशिकाला दिसलंय हा ख्रिसमस ट्री. छान आहे ना. आणि मेनू बघा आता इथे. आवडतो ना. आणि चांगले ऑप्शन होते खायला. तिला बघू दे काय काय. हे काय इथे बघ खाली लिहिलंय, जसं राईस, फ्राईड राईस, तंदुरी चिकन. चिकन खायचं तुला? इथे चिकन टिक्का मसाला पण आहे. चिकन टिक्का मसाला आता खाऊन बघ पप्पावर. द गोट करी. वाव, मम्माचा फेवरेट आहे मशरूम. सॅलेडनी सुरुवात केली आणि माहिती आहे आज कुणीच नाही ते फक्त आम्हीच आहे. तर स्पेशल गेस्ट, स्पेशल पर्सन म्हणून, स्पेशल गेस्ट म्हणून आपण एन्जॉय. आम्ही फर्स्ट टाइम आलो. फर्स्ट टाइम आला ना इथे. पप्पांचं ऑफिसची पार्टी होती कधी कधी इकडे तिकडे. पप्पा घेत आहेत आता मॅक्चुअली. ॲम्बियन्स पण छान वाटते आणि ॲम्बियन्स छान दिसत होतं, आता तुम्ही पाहतालच. आणि सॅलडनी सुरुवात केली आहे आणि पेपर डोसा अंशिकासाठी त्यांनी तयार करून दिला होता. पर पर्सन $15 किती पण का अनलिमिटेड. स्टार्टर करले आम्ही. मला पण डोसा, मम्मीने डोसा. मशरूम खूप छान होतं. पनीरची पण छान आहे. आणि का पोटात गेलं असलं भारी वाटलं ना. आणि कधी पण एक टिप्स, बफे जेवण असेल तर बिलकुल काही खायचं नाही सकाळी. निवांत ते दहाना दाखवून बोलव. Anshik is trying new cutlet. School mat tane pan phok ni kehnis khav lagte hai na Anshika. Paneer pan tadi sikhay la tanche na website hai na te chati ta apal tumi khup dius pasun hai khup dius pasun ne vate. Ani Anshika cha sardi mule aawaz purna change zala hai. Lavad lagat chike ani bagtu lagta hai khaycha. Anshika evdatas gar zali. Evdatas box kay kay चिकन टिक्का मसाला. मटन मटन पण आहे का? पनीर खायचं. आणखी कसं की चुट्टू पुट्टू खायला यायला पाहिजेत है ना. खाणारे यायला पाहिजेत. आणखी एवढं प्लेटमध्येच
डिझर्टमध्ये आहे गुलाबजामुन आणि दाल मखनी प्लेन राईस व्हेज बिर्याणी व्हेज आणि जेवण एवढं पण तिखट नव्हतं, नॉर्मल होतं कारण इथं अमेरिकन लोक पण येतात ह्या रेस्टॉरंटमध्ये, त्यामुळे थोडंसं फिक्क होतं. जेवढं एक्सपेक्ट केलं तेवढं जास्त खाल्लं, थोडं खाल्लं लगेच फूड भरून गेलं. आणि तुम्ही बघू शकताल की इथे अमेरिकन हे लोक पण येऊन पार्सल घेऊन चाललेत. नाही मला तेवढ्यातच गाणी पण बघितलं, फक्त बघितलं म्हटलं बास म्हणजे पहिली आयटम असेल. मी तर खूप खुश झाला असते, खूप खुश झाली असती. मिल्क शॉर्टलेट आणि ते एक फाउंटन असतं, ते दिसतं का ते फाउंटन तसे पण आणि आणि मार्शमेलो आता भेटायला लागले इंडियामध्ये. आता तुम्ही फूड रिव्ह्यू सांगून या, त्यांना फूड रिव्ह्यू सांगून त्यांना म्हणा आम्ही बाकीच्या लोकांना पण सांगू की तुमचं रेस्टॉरंट छान आहे. चमचा ठेव साईडला खा गप्पा गप्पा हातात घेऊन खोश. म्हणजे ही गोष्ट बेसिक आहे, तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये गेले तर तुम्हाला खायलाच पाहिजे. तर तुम्हाला काय वाटतं हाताने खाण्याची मजा आहे, चमच्याने खाण्याची खाल्लं तरी वाटत नाही. हा म्हणजे नाही मला काय म्हणायचं आहे की असं काय नाही कंपल्सरी, असं काय नाही फॉरेनचे खातात, फॉरेनचे सुद्धा हाताने खातात ना. म्हणजे ठीक आहे त्यांचं म्हणणं चुकीचं नाही म्हणते मी, ठीक आहे आलं तर चांगलंच आहे गुड, पण एखाद्या नसेल कॉन्फिडन्स तर तुम्ही हाताने खाऊ शकता. कॉन्फिडन्सचा विषय नाही ना, खायला काही खाऊ शकतो ना मी सुद्धा. ओके पण आपल्याला सवय आहे हाताने खायची ती आपण ऑनलाईनच खातो. असं असं काला केलं सर. हां आणि मला नाही वाटत त्यांना इथं डिस्गस्टिंग वाटतं किंवा असं काय वाटतं. इथं मग ते एका ह्याने भाजी खा, एका रोटी घेऊन चो पाव खाल्ल्यासारखं खा. तर मंडळी तुमचं काय म्हणणं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा याबद्दल. आणि मला पण तो किस्सा आठवतो आहे, मी पण क्लायंट मिटिंगमध्ये चॉपस्टिकनी किंवा फोकनी न खाता हाताने सुरुवात केली होती, तर त्यात काही प्रॉब्लेम नाही. आणखी का तुला माहिती आहे त्यात फ्रीमध्ये दिलं, दोघांचंच बिल घेतलं फक्त. नाही बाळा दोन मम्मी पप्पाचंच घेतलं त्यांनी बफेचं. नाही तर आमचं बिल आहे $38 आणि $4.82 टिप दिली आहे. तर इंडियन रुपीजमध्ये सांगायचं म्हणजे तर 3492 रुपये आणि ह्या टॅक्स पण आहे. आणि इथलं जेवण खरंच छान होतं आणि रिझनेबल पण होतं. आणि अमेरिकेमध्ये भरपूर राज्यामध्ये आपले इंडियन रेस्टॉरंट आहेत आणि अतिशय चांगले चालतात. तर मागचा व्हिडिओ कसा वाटला हे पण कमेंटमध्ये सांगा. मी शिकत खुश झालती.